नमस्कार. अमरज्योती प्रतिष्ठान संतोषनगर बाळे यांच्या वतीने व बी आर न्यूज चॅनल प्रस्तुत गणेशोत्सवानिमित्त खास संतोषनगरमधील महिलांसाठी, लाडक्या वहिनींसाठी आपल्या मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी देखील होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि संतोषनगरमधील महिला खरोखरच खूप उत्साही आहेत. प्रत्येक वर्षी अशा मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि खूप छान छान बक्षिसे देखील घेऊन जातात. तर आज पाहणार आहोत आपण कोण पैठणी घेऊन जाते आणि गृहोपयोगी वस्ती कोण कोण घेऊन जाते. चला तर मग आपण आज या ठिकाणी आपल्या होम मिनिस्टरच्या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही माझ्या पागे पाहत आहात, इथे महिला आहेत, 10 महिला आहेत, तिकडे 10 जण आपले पर्यवेक्षक समजू शकतो आपण. या प्रत्येकीच्या हातामध्ये एक एक फुगा दिलेला आहे. त्यांनी फुग्याला मारत 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 जेव्हा कोण तिथे पहिला 5 महिला जाणार आहेत, अर्थातच त्या होम मिनिस्टरच्या दुसऱ्या राऊंडमध्ये दाखल होणार आहेत. चला तर मग आता आपण आपल्या होम मिनिस्टरच्या पहिल्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला 1 2 3 स्टार्ट. पहिल्या 5 कोण गेलेला लक्ष ठेवायचं हा. मॅडम मॅडम गाडी मॅडम कोण 5 आहे, 5 जणींची नावं लिहून घ्या. नावं लिहून घेताय ना. पहिल्या 5 महिला बर का, तुम्ही महिलांमध्ये गेलात अगदीच. 2 3 स्टार्ट. अमरज्योती प्रतिष्ठान संतोषनगर बाळे यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि होम मिनिस्टरचा पहिला राऊंड झालेला आहे, त्याच्यातून आपल्याला या ज्या दुसऱ्या राऊंडसाठी स्पर्धक मिळालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता 6 महिला आपण या ठिकाणी उभा केलेल्या आहेत. हा गेम बॉल ऑन द टोपली म्हणू शकतो आपण, बकेट, पण हा थोडा वेगळा आहे कारण की नाही, ते सगळे बॉल एकत्र केलेले आहेत आणि 1 मिनिटाचा टाईम आहे. 1 मिनिटामध्ये कोण किती बॉल घेऊन जाते असा हा राऊंड आहे. चला तर मग आपण या ठिकाणी पाहणार आहोत होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती 1 2 3 स्टार्ट. एका वेळेस एकच बॉल घेऊन यायचं, एका वेळेस एकच, बाहेरचा नाही, बाहेरचा बॉल नाही, आतले घेऊन जायचे बॉल. ते आत टाकू दे. नाही नाही तो बॉल नाही. किती तुमच्याकडे? चार. तिथे तिथे पाच. कोण? तिथे किती आहेत? इथे सहा. यांचं नाव घेऊन घ्या. सहा. मॅडम ऐका ना, तीनच महिलांची नावं घ्या. पुन्हा सगळे बॉल तिथे ठेवा आपले. तिघे आहेत ना, त्यांना सांगतो. ऐका ना, याच्यातल्या तीन महिला कोण आहेत? 1 2 3 स्टार्ट. एका वेळेस एकच बरं का? बाहेरचे घेऊ नका. आता बघ, यांचे पाच आहेत. पाच आहेत, पाच. ऐका ना, ठीक आहे, पाच पाचचे. आता फक्त बाजूला काढायचे का? मी हे हा बंद करते. हो, मिनिस्टरचा या ठिकाणी आपला दुसरा राऊंड संपलेला आहे आणि आपण आपल्या या पुढच्या स्पर्धकांसोबत हो मिनिस्टरचा तिसरा राऊंड या ठिकाणी खेळणार आहोत. अमर ज्योती प्रतिष्ठान संतोष नगर बाळे यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील हो मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खूप छान महिला खेळत आहेत, पण थोडं थोडं छोटे छोटे क्विरी काढत आहेत, पण ते पण काढून छान खेळत आहेत. खरं उत्साह फार छान आहे. आणि आता या ठिकाणी हो मिनिस्टरचा तिसरा राऊंड चालू आहे. सर्कल बनवलेला आहे आणि नंबर सांगेल त्यानुसार त्यांनी तो ग्रुप करणार आहे. ज्या महिला शिल्लक राहतील त्या या ठिकाणी या राऊंडमधून आउट होणार आहेत. चला तर मग आपण आपल्या होम मिनिस्टरच्या तिसऱ्या राऊंडला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत.
13 महिला आहेत. चला 1 2 3 स्टार्ट. हे ठेवायचं म्युझिक असेल तर बरं होईल दादा. अहो एवढं मागे सरकू मागे सरकू. म्युझिक लावा ना, नाशिक ढोल वगैरे काहीतरी असेल. दूर सरका ना, दूर सरका. म्युझिक लावा दादा. त्यांना सांगितलं होतं मी ऑलरेडी. अहो कितीचे पण ना, थोडा मागे थोडा मागे. अहो थांबा मग, ह्यांनी खूप जवळ जवळ यायला लागला. जवळ जवळ नाही यायचं. चला थांबा, राहूनच म्हणा म्युझिक. दूर का दूर दूर बर का दूर. हा बर ठीक आहे, दूर दूर. चला हा ठीक आहे ठीक. ऐका ऐका, अहो तुम्ही एवढं का जवळ आलाय. दूर सर का. किती चिंतिंग करतात. दूर सर का बरं, दूर सर का. पण
नमिता विजय काटकर. काय घेतो खाणं घेता खाणं घेतो मंगळसूत्राच्या दोन वाढत्या सासर माहेरची खून विजयरावांचं नाव घेते काटकरांची सून. थँक्यू. तुमचं नाव प्रीती सोमेश्वर झाडपिडे. कसं वाटलं खेळून? छान वाटलं. किती वर्षांनी खेळत? 3 वर्षांनी. आता काय घेतो खाणं घेता? बीड जिल्हा, बीड जिल्ह्यात केस तालुका, केस तालुक्यात पिंपरी माझे गाव. गावात बांधते बंगला, बंगल्याला देते कलर, कलरवर टाकते साडी, साडीला लावते चाप. देवीदास माझे बाप. बंगल्या पुढं जाई आशा माझी आई. पाण्याला गेल्या गवळण सुमाई माझी मावळण. पाण्याला गेल्या हौशी कुसुम माझी मावशी. मावशीनं पेरला गहू अक्षय माझा भाऊ. देवऱ्यावर अगरबत्तीचा पुडा सोमेश्वर पाटलाच्या नावावर भरते सौभाग्याचा चुडा. काय बघते खूप छान खाणं घेतलंय हल्ली आपल्याला ना. अगदी शॉर्टकट खाणं म्हणतो तसं नाही केलं ना. खूप छान. थँक्यू. यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायचे. आता या आपल्याला होम मिनिस्टर मधून 8 महिला मिळालेल्या आहेत. त्यांच्यासोबत आपण होम मिनिस्टरचा 4th round खेळणार आहोत. अमरज्योती प्रतिष्ठान आयोजित आणि बीआर न्यूज चॅनल प्रस्तुत होम मिनिस्टर या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी 3 round झालेले आहेत आणि होम मिनिस्टरचा हा 4th round चालू आहे. तुम्ही पाहू शकता इथे 4 खिलोने ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी 8 महिला आहेत. अर्थातच आपला पार्टनर सोबतचा हा राऊंड आहे. या राऊंडचं नाव आहे हेड शोल्डर अँड टॉईज. पण आपण मराठीमध्ये घेतोय. डोक्याला हात लावा म्हणजे डोके, खांदा, कंबर आणि पाय असं म्हणता म्हणता मी मध्येच जर म्हणलं खिलोना तर तो पकडायचा एकी नेवर काणी घ्यायचं पण खिलोना पडू द्यायचं नाही. पडला तर दोन्ही स्पर्धक आउट आहेत. दोघाही आउट होणार. हा ते पण आहे कॅमेरामध्ये सगळं होतं. कळलं? आलं लक्षात? सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायचे त्यांच्यासाठी. काय म्हणायचे ते चौघं जण भेटणार आता आपल्या. 4 लेडीज. चला 1 2 3 स्टार्ट. कमर पंजा पाय शोल्डर डोकं खांदा कमर पाय कमर खांदा पाय डोकं कमर खांदा खांदा. एवढं वागू नका. सरळ सरळ खेळा. असं सरळ थांबा बरं. तर माईकचा अगर प्रॉब्लेम आहे. एवढं वागू नका. ताई वागू नका प्लीज. हा बघू बरं कम खांद्याला कसं हात लावून आपण थांबतोय. सरळ सरळ अगदी 3 नंबरच्या ताई 3 नंबर. हा ठीक आहे. डोकं खांदा पाय कंबर डोकं खांदा पाय कंबर डोकं खांदा कंबर पाय डोकं खांदा कंबर पाय डोकं खांदा कंबर पाय डोकं कंबर कंबर खांदा पाय डोकं खांदा कंबर पाय डोकं खांदा कंबर पाय डोकं खांदा पाय कंबर. लक्ष द्या, लक्ष दिलं ऐका. हा म्हणलं नरभरच म्हणायचं असते. कंबर खांदा पाय डोकं खांदा कंबर पाय डोकं कंबर खांदा डोकं पाय. कोणते? एक मिनिट थांबा. कोणते डबल करतो? फास्ट फास्ट करा. हा डोकं खांदा कंबर पाय डोकं खांदा पाय कंबर डोकं पाय खांदा कंबर डोकं खांदा डोकं खांदा कंबर पाय डोकं खांदा कंबर पाय डोकं खांदा कंबर पाय खिलाना. ऐका ना एक मिनिट. हा त्यांच्या तुम्हा एक मिनिट थांबा. मी काय म्हणाले होते ऐका ना मी काय म्हणतो ते खरं सांगा. ते पडलं ना त्यांच्याकडे. ऐका ना एक मिनिट तुम्ही थांबा. मी त्यांच्याकडे ओळखतलं त्यांचा नंबर.
अमर ज्योती प्रतिष्ठान संतोष नगर बाळे यांच्या वतीने व बी आर न्यूज चॅनल प्रस्तुत होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खूप छान खेळ खेळलेला आहे. 4 राऊंड झालेले आहेत आणि या ठिकाणी फायनल राऊंड चालू आहे. हे जे तीनही स्पर्धक आहे हे ऍक्च्युली खरोखर जिंकलेले आहेत, कारण तिघींनाही बक्षीस देण्यात येणार आहे. पण याच्यातून आपल्याला फर्स्ट सेकंड आणि थर्ड अर्थात मानाची बैठकही कोणाला मिळणार आहे, त्यासाठी हा फायनल राऊंड आहे. चला तर मग आपल्या या 3 स्पर्धकांसोबत होम मिनिस्टरचा लास्ट आणि फायनल राऊंड खेळणार आहोत. सगळ्यांनी आपल्या सगळ्या ज्या बाई जमलेल्या महिलांनी या तीनही स्पर्धकांसाठी जोरात आळ्या वाजवून या सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचे. आवाज काय बघूया जोरात आवाज. चला आणि 40 सेकंदाचा वेळ आहे तिकडे. 1 2 3 स्टार्ट. अरे आवाज आवाज काढायचा आवाज नाही येते. एका वेळेस एकाच लाट मारायची आहे. नाव काय त्यांचे त्यांचे नाव तू बोलता ना. कोण आहेत कोण त्यांचं काय नाव आहे. गाठ मारताना व्यवस्थित मारा. खाली पडलेली गाठ काढून केली जाणार नाही. 40 सेकंदाचा वेळ आहे ना. तीनही स्पर्धक आपली छान खेळत आहेत. त्यांनी पडली ते त्यांची चुकी बघा. ते त्यांची चुकी. व्यवस्थित गाठ मार. थांबा 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 म्हटलं थांबा थांबा बांधू दे. हा ती तुम्ही ना थांबा म्हटल्यावर ती बांधली. हा हो खाली पडलेलं कोणी मारलेलं नाही ना. म्हणजे हा छान राऊंड झालेला आहे ना. आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी फर्स्ट सेकंड आणि थर्ड राऊंड. थर्ड नंबर कोणा चाललेला आहे. अमर रावांचं नाव घेते. अमर ज्योती यांची मिळवली पैठणी. अमर ज्योती प्रतिष्ठान संतोष नगर बाळे यांच्याकडून खास गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी महिलांसाठी या ठिकाणी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. खूप छान महिला खेळतात. तुम्ही आत्ताही पाहताय 7 वाजल्यापासून 10 वाजत आले तरी सगळ्या महिला या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि खूप छान खेळ खेळून आपल्याला 3 महिला मिळालेल्या आहेत. सगळ्यांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आपल्या अमर ज्योती प्रतिष्ठानसाठी देखील, कारण आपल्या महिलांना प्रत्येक वर्षातून एकदा संधी मिळते की नाही यांच्यामुळे मिळते, बरोबर आहे की नाही. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत आणि खूप छान खेळ खेळून आपल्याला या ठिकाणी 3रा नंबरच्या विजेत्या मिळालेल्या आहेत. सुशिला धाकपाडे ताई यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांना या ठिकाणी लक्ष्मी गाडेकर ताई मंडळाच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. थर्ड नंबर सुशिला धाकपाडे ताई पुढे या ना पुढे. 3 नंबरच्या विजेत्या ठरलेल्या आहेत. खूप छान खेळ खेळलेले आहेत. खूप छान 4 राऊंड. सेकंड नंबरच्या विजेत्या आहेत प्रियंका भवरताई यांना या ठिकाणी आपल्या मंडळासाठी खंबीर सा ज्यांच्या आहे कायमस्वरूपी त्या सुरवसे काकूंच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस देण्यात येते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. सेकंड नंबरच्या विजेत्या आहेत आपल्या. टिफिन डब्बा घ्यायचा खूप पूर्ण भरून घ्यायचा आणि सगळ्यांना पार्टी द्यायची बरं का. बरोबर का. सासूबाई आलेत या. चंद्रकला भवरताई कुठे आहेत काकू. शेताला न्यायला डब्बा झाला बरं का. हो हो काय म्हणणार. डायरेक्ट ती एळा मोशाला काय न्यायचं पण घेऊन. हो हो नेत. डब्बा भरून घ्यायचा आणि सगळ्यांनी जेवायला घेऊन जायचं असं मत आहे. जोरात टाळ्या वाजवा. मंगल मूर्ती. आणि लक्षात आलं का तुम्हाला फर्स्ट नंबरच्या पैठणच्या मानकरी कोण आहेत. ज्या खूप टेन्शन टेन्शन मध्ये खेळल्यावर का मला जिंकायचीच आहे. ते खेळाकडे लक्ष नाही. हुशार आहे. खेळण्यात हुशार आहे. हुशार आहेत का. अरे वा. हो ना. मग आता त्यांच्याकडनं नाव पण घेऊन घ्या. आणि तुम्हाला माहिती का या आपल्या दरवर्षी पैठणी जे आहे ते महेश भवर सरांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येते. सर्वांनी एकदा महेश भवर सरांसाठी जोरात टाळ्या वाजवायचे आहेत कारण प्रत्येक वर्षी त्यांच्या वतीने या ठिकाणी पैठणी देण्यात येते. तर या ठिकाणी धर्मेताईंना आपल्या मंडळाच्या अध्यक्ष कांचन पाटील मॅडम
महेश भवार सर आणि काडे मारेम यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येते. आपल्या मंडळाच्या अध्यक्ष कांचन पाटील मॅडम ज्यांच्या वतीने देण्यात येते महेश भवार सर आणि गाडे मॅडम. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. ओ त्यांनी कशाला बोलले तुम्हाला? अरे चा भारी केस की असं का? हो मिनिस्टर करा हात छान वाटतंय. मग काय करणार? उखाणा घेणार? उखाणा हो घेईल ना. सासरे माझे शंकर, सासू माझी पार्वती, दीर माझे गणपती, जाऊ माझी सरस्वती, अमर माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. छान उखाणा घेतलेला आहे. आपले सेकंड कुठे तुझे? त्या कसं वाटलं? तुम्ही विजेते ठरलेला आहे. एकदम छान वाटलं आणि खूप सुंदर वाटलं मला. उखाणा घेणार? हा घेणार ना. महादेवाच्या मंदिराला अगरबत्तीचा वास, अमरनाथच्या तोंडात बर्फीचा घास. काय बात आहे, खूप छान. सासू माझी मायाळू, ननद माझी हौशी, प्रकाश रावांचं नाव घेते होम मिटरच्या दिवशी. मिनिस्टरच्या दिवशी जिंकला की सेकंड नंबर हो? हो खुश. मी वंदना गाडे मंडळाचे नियोजक आहे. खूप छान वाटलं, खूप छान मॅडम स्पर्धा घेतात. मला वाटलं होतं इतक्या महिला आलेल्या आहेत, ऐन वेळेला क्रिटिकल कंडिशन होत होती, तर त्या क्रिटिकलमधून त्या क्रिएटिव्ह मार्ग काढत होत्या. ही गोष्ट मला खूप आवडली. खूप छान मॅडम, पुढच्या वर्षी तुम्हीच आम्हाला परीक्षक म्हणून या आणि खूप छान स्पर्धा घ्या. खूप छान वाटलं, धन्यवाद. माझं नाव कांचन दिलीप पाटील. मी या वर्षी अध्यक्षिका झाले. सर्वांच्या मताने आवडीने सर्वजण मला केलं. मला खूप आनंद वाटला. कार्यक्रम छान झाले आणि तुमचा वर्षाला असंच कार्यक्रम होऊ द्या, हेच आम्हाला पाहिजे. जनार्दन उमाकांत कोलार. मी एक या अमरज्योती प्रतिष्ठानचा सदस्य आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतं की आज आमच्या अमरज्योती प्रतिष्ठान शहर उत्तरमधील आमच्या अमरज्योती पुरुषांचं तर म्हणजे मुलांचं तर मोठं मंडळ आहे, पण महिलांचं सुद्धा सर्वात मोठं मंडळ आमच्या या अमरज्योती प्रतिष्ठानचं आहे. त्याचा आम्हाला गर्व आहे आणि अभिमान सुद्धा आहे. आणि यावेळेस स्पर्धा घेतली, आपण बघितला की मागील तीन वर्षाखाली कोरोनाचा काळ गेला, 2 वर्ष उत्सवात आला नव्हता, तरी सुद्धा यावेळेस आम्ही या 3 वर्षात एवढी मोठी स्पर्धा घेऊन एवढ्या मोठ्या महिलांनी सहभाग नोंदवला, तर या सर्व महिलांचं, ज्या महिला या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होत्या, आमच्या मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष प्रभावर काका शिंदे, खंबीर साथ श्रावंतात्या बोवर, आधारस्थान मच्छिंद्रनाथ नाना गाडेकर व मंडळाचे सर्व उत्सव पदाधिकारी, सर्व सदस्य यांच्यातर्फे सर्व महिला मंडळांचं जे स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. तसेच आमच्या मंडळाच्या वतीने वर्षभर जे समाज उपयोगी कार्यक्रम असतात, जसं काय की वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, परत जे 26 जानेवारी 15 ऑगस्ट आम्ही आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम वर्षभर राबवतो, आणि सर्वात मोठ्या प्रमाणात जे गणपतीचा 10 दिवसाचा जो उत्सव असतो त्याच्यामध्ये आम्ही हा महिलांसाठी कार्यक्रम राबवतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार, मी राहुल बाबा थिटे आपल्या मंडळ अमरज्योती प्रतिष्ठान मंडळातील एक कार्यकर्ता आहे. आपलं मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो, त्यामध्ये हा होम मिनिस्टरसुद्धा ही स्पर्धा घेतली जाते. त्यातून आमच्या आज ज्या ताई विजेत्या ठरलेल्या आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन व सर्व खेळाडूंचंसुद्धा मनापासून अभिनंदन मी करतो. तसेच यावर्षी आपल्या अमरज्योती प्रतिष्ठान मंडळाकडून अमर राजाची नवीन वास्तू उभारण्यात येणार आहे. त्या वास्तूकरिता मी आपल्या सर्वांना एक म्हणजे हात जोडून विनंती करतो आहे, सर्वांनी यथाशक्ती देणगी स्वरूपात किंवा काहीतरी वस्तुरूपी स्वरूपात सर्वांनी यथाशक्ती मदत करायची आहे. त्यामुळे आपली ही अशी भव्य आणि दिव्य वास्तू उभारली जाईल, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. तर आजची आपली होम मिनिस्टर ही स्पर्धा संतोषनगर बाळे या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर आमच्या अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी आपण पाहत रहा बी आर न्यूज चॅनल.